नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व भारतमाता स्वातंत्र्य झाली त्याच्या शेवटच्या टप्प्यातील ज्या काही त्या ठिकाणी घडामोडी घडल्या वेगवेगळे लढे झाले वेगवेगळे वेग आंदोलनं वेग झाले चळवळी झाल्या त्यांचा अभ्यास आपण या पाठात करत आहोत तर बालमित्रांनो वर्धा या ठिकाणी एक ठराव राष्ट्रीय सभेने मंजूर केला होता त्या ठरावानुसार ब्रिटिशांनी भारत सोडून जावा हा ठराव हो त्या ठिकाणी संमत करण्यात आला होता आणि मग अशातच त्या ठिकाणी सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरले होते तत्कालीन गवालिया टँक नावाचं मैदान की ज्याचं आज नाव आहे क्रांती मैदान अशा या मैदानावर राष्ट्रीय सभेचं अधिवेशन सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी सुरू झालं होत या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली या अधिवेशनामध्ये वर्धा येथील कार्यकारिणीने मंजूर केलेला ठरावावर सिक्का मोर्तब करून घेणार होते अशाच या अधिवेशनामध्ये आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक महत्वपूर्ण ठराव मांडला आणि तोच ठराव म्हणजेच छोडो भारत या नावाचा ठराव त्या ठिकाणी या अधिवेशनामध्ये प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आला बालमित्रांनो छोडो भारत म्हणजे या ठिकाणी ब्रिटिशांनी भारत सोडून जावं अशा अर्थाचा तो ठराव मंजूर झाला आणि यावेळी हाही निर्णय घेण्यात आला या 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 की यापुढे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय या अधिवेशनामध्ये घेण्यात आला यावेळी महात्मा गांधीजींनी व्यासपीठावरून बोलताना जनतेला त्या ठिकाणी संबोधित केलं की या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने असे वागले पाहिजे की आपण स्वतंत्र भारताचा नागरिक आहोत अशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे तसेच आपण या ठिकाणी भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करताना भगीरथ म्हणजेच खूप मोठे असे प्रयत्न करताना मरून तरी जाऊ असं आव्हान महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी भारतीय जनतेला व्यासपीठावरून बोलताना केलं आणि याच वेळी महात्मा गांधीजींनी जनतेला एक स्फूर्तीदायक आव्हान केलं करेंगे या मरेंगे करेंगे या मरेंगे म्हणजेच बालमित्रांनो देशासाठी लढा करेंगे लढता लढता आपण एकतर मरू किंवा भारत मातेला स्वातंत्र्य तरी मिळून देऊ म्हणून महात्मा गांधीजींनी हे असं करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदाना सिद्ध होण्याचं असं आव्हान भारतीय जनतेला त्या ठिकाणी या व्यासपीठावरून या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून केलं तर अशा प्रकारे स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व त्या ठिकाणी स्वातंत्र्याची वेळ जवळ येत चाललेली आहे आणि तिचा अभ्यास आपण या इतिहासामधून करत आहोत तर बालमित्रांनो हा व्हिडिओ परत परत पाहून तुम्ही आपल्या परीक्षेची तयारी करा आणि या भारताचे सुजान नागरिक म्हणून उदयाशा धन्यवाद